पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी पालिकेच्या मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आलाय. आयुक्त स्वतःकडे सर्वाधिकार घेऊन नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असून याच्या माध्यमातून त्यांना लूट करायचे असा आरोप करत आयुक्तांना सर्वाधिकार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचं विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी स्पष्ट केलंय. शहरातील मनपाच्या जागा, रस्ते, उद्याने, चौक आणि मनपाच्या मालमत्तांचा वापर करण्यासाठी एकदमच परवानगी देण्याचे अधिकार स्मार्ट सिटीच्या सीईओंना म्हणजे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात येणार आहेत. कायद्याने अशी एकदम परवानगी देता येते का? आणि एकदम परवानगी दिली आणि त्या कंपनीने त्या मालमत्तेचा दुरुपयोग केला तर त्याला जबाबदार कोण? त्याऐवजी गरजेनुसार महासभेसमोर प्रस्ताव आणून रीतसर महासभेची मंजुरी घेण्यात यावी अशी मागणी साने यांनी केली आहे. खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे. पीएमच्या ऑफिसमधनं आपलं सीएमच्या ऑफिसमधनं हे नागपूर कनेक्शन आणि आयुक्त आलेले श्रवण हर्डीकर हे नागपूरचे आहेत आणि तिथं जे काय लिंक चाललेले आहे ही ठराविकच लोकांनाच याला ठेका म्हणजे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यातनं सगळा मालमसाला जो काय आहे तो खाण्याचं एकमेव काम आदरणीय आमचे या ठिकाणचे आयुक्त श्रवण हर्डीकर करण्याचं काम करत आहे. आमच्या पिंपरीचौक शहरातल्या 128 नगरसेवकांना सुद्धा हा विषय बऱ्यापैकी माहिती आहे का नाही मला माहीत नाही. पण स्मार्ट सिटीमध्ये हे आमचे आयुक्त महाशय पूर्ण अधिकार म्हणजे यामध्ये स्मार्ट सिटीचा विशेष उद्देश वाहनास मनपाच्या मालकीत जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, मनपाच्या अधिकारी चौक, शाळा, इमारती व इतर मालमत्ताचा वापर करण्यास मान्यता मिळण्याबाबत हा विषय आणलेला आहे. आयुक्तांना अधिकार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असून सदरचा विषय फेटाळण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल असं मत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केलंय. आयुक्त या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालून या सगळ्या गोष्टी आयुक्तांच्या मार्फतच करतात आणि आयुक्त याच्यामध्ये अगदी म्हणजे बरबडलेले आहेत. हे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी हा इतका मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. तर स्मार्ट सिटी बाबतीमध्ये आमचा डेव्हलपमेंटला बिलकुल विरोध नाही आहे सर्वप्रथम. आणि दुसरी गोष्ट, हा जो इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा आयुक्तांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं हा भ्रष्टाचार झालेला आहे, याला आमचा विरोध आहे. या बाबतीमध्ये आम्ही पत्र आता दिलेलं आहे.